नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक आणि भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने आज स्थान देत शपथ दिल्याबद्दल सोलापुरात राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत मिठाई वाटली आहे। सोलापुरातील चार पुतळा येथे नगरसेवक सुनील खटके, सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जमून तरुणांनी मिठाई वाटत फटाके फोडून जल्लोष केला आहे। भाजपने नारायण राणे यांना स्थान दिल्याने भविष्यात भाजपला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असे मत राणे समर्थकांनी व्यक्त केले। जे स्वाभिमानी नेते, माजी मुख्यमंत्री, आमचे भाग्य विधाते आदरणीय नारायणजी राणे साहेब यांची केंद्रात या ठिकाणी वर्णी लागलेली असून आज त्यांचा शपथविधी झाला आणि आम्ही या ठिकाणी सोलापूरकर या ठिकाणी जल्लोष करीत आहोत। त्याचबरोबर मी आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून धन्यवाद मानतो त्यांचं की त्यांनी एक न्याय देण्याचं काम केलं। निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री असताना राणे साहेबांनी जे 9 महिन्यात काम केलंय ते अख्खा राज्य आजपर्यंत पाहतोय, हे निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्राला एक दिशा देखाने देण्याचं काम आदरणीय आमचे राणे साहेब दिल्याशिवाय राहत नाही। आणि आज राणे साहेबाला या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं या ठिकाणी सोलापूर असू दे किंवा तुमचं कणकवली असू दे, पश्चिम महाराष्ट्र असू दे, विदर्भ असू दे, राणे साहेबांचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहपणे या ठिकाणी जल्लोषामध्ये सामील होत असतानाच निश्चितपणे या ठिकाणी भाजपला राणे साहेबांचा मदत झाल्याशिवाय राहणार नाही। आणि निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या कोणत्याही इलेक्शनमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वात आले या ठिकाणी पुढच्या इलेक्शनमध्ये निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी सर्वांना ही करतो।